या वर्षी किती टनाचं टार्गेट असेल आपलं? 140 टन टार्गेट आहे. टार्गेट आहे 140 टन टार्गेट आहे, फार मोठं आहे. असंच टार्गेट ठेवलं पाहिजे तेव्हा कुठं आपण 100 च्या पुढे जाऊ. लागण झाल्यानंतर यांच्याकडे एक प्रॉब्लेम आला, पाणी कमी पडलं आणि 1.5 महिन्यापर्यंत ऊसाची उगवण पाहिजे तशी झाली नाही. नमस्कार, आज आम्ही नरसिंहपूर येथे श्रीयुत संतोषजी पाटील यांच्या शेतीमध्ये उभे आहोत. लागण आहे, लागणीची तारीख आणि आता तयार असलेला ऊस आपण साधारणतः बघू शकतो पाठीमागे काय क्वालिटीचा ऊस आलाय तो. संतोषजी स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण थोड्याशा आज गप्पा मारूया. संतोषजी नमस्ते, पुढे येते जरा. हा, व्हरायटी कोणती आहे ही? 86032. लागण तारीख? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट 2023 रोजी ऊसाची लागण झाली आहे. लागण झाल्यानंतर यांच्याकडे एक प्रॉब्लेम आला, पाणी कमी पडलं आणि 1.5 महिन्यापर्यंत ऊसाची उगवण पाहिजे तशी झाली नाही. मग जी काही उगवण झाली ती बघून राहिलेल्या न उगवलेल्या ठिकाणी परत एकदा यांना लागण करावी लागली आणि मग हा ऊस परत जोमानी वाढीला लागला. याच्यामध्ये लागणीच्या अगोदर आपण रानाची तयारी करताना काय काय केलं होतं? नांगरट 2 वेळ केलेली. 2 वेळेला नांगरट, त्याच्यानंतर रोटर मारून सरी सोडलेली. बर, सेंद्रिय खतासाठी काय केलं? सेंद्रिय खतासाठी पालक कुजवलेला, पाचट कुजवलंय सगळं अगोदरच. आणि कारखड्याचं जे आपलं प्रेसमड मिळतं, प्रेसमड शिवाय मळी, मळी ती पण आपण ह्याची जे घाण पाणी असतं कारखान्याचं ते सोडलेलं. अच्छा, म्हणजे एक तर ते मळी म्हणून मिळते यांच्याकडे, वाश मिळतो तो एक, आणि प्रेसमड किती टाकलं होतं? साधारणतः 1-12 ट्रेलर होतं, ट्रॉली होत्या. एकूण क्षेत्र किती ते विचारायचं? 3 एकर. 3 एकर, 3 एकरामध्ये 12 ट्रॉली कंपोस्ट खत आपलं प्रेसमड टाकून घेतली आणि ती मळी सुद्धा जी वॉश मिळते ती सुद्धा टाकून घेतली. सेंद्रियासाठी कारखान्याची मळी आपलं प्रेसमड त्याचा उपयोग यांनी केला. पहिला असणाऱ्या पाचट आहे तसं सरीमध्ये गाडून घेतलेलं होतं. 2 वेळेला नांगरट झाली, उभी आणि आडवी, अशा दोन्ही वेळेला नांगरट. मग योग्य मशागत करून 4.5 फूट रुंदीची सरी काढली, बरोबर ना? जमिनीचा प्रकार बघितला तर थोडीशी काळी जमीन, खाली किती धर काय लागतो याला? धर असा काही नाही, त्याला धर असा काही नाही, डीप ब्लॅक सॉइल ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची ही जमीन आहे. याच्यामध्ये पूर्वी यांच्याकडे जी पद्धत होती ती 0265 फुले ही व्हरायटी, याच्या सगळ्या लागणी जास्त असायच्या. त्यावेळेला त्यांनी मुद्दाम ट्रायलसाठी म्हणून 86032 याची निवड करून याची लागण इथं केलेली आहे. साधारण खताच्या मात्रा वगैरे कशा कशा दिल्या आपल्याला? संजीवनी चार्ट प्रमाणे खताच्या मात्रा. बर, त्याच्यात एक्स्ट्रा असं काही नव्हतं, काही केलेलं आपला चार्ट आहे त्याच्याप्रमाणे. म्हणजे साधारणतः ऊस संजीवनीचा जो एक चार्ट आहे 68 तो, आणि जे एक सॉफ्टवेअर आहे ऍप्लिकेशन आहे, संजीव माने या नावाने, त्या ऍप्लिकेशन मध्ये असलेल्या चार्ट प्रमाणे सगळं खताचं नियोजन वेळच्या वेळेला झालं? वेळच्या वेळेला. अच्छा, म्हणजे सुरुवातीला लागणीच्या अगोदर 2 DAP, 1.5 पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्य, गंधक, मॅग्नेशियम सल्फेट सरीत टाकून मातीत मिसळून घेतले. अच्छा, त्याच्यानंतर महिन्याच्या अंतरात टप्प्याटप्प्याने 20-20 दिवसाच्या टप्प्याने 2 वेळेला युरियाचा डोस आहे आणि 4th डोस आहे तो पहारीच्या साहाय्याने किंवा उकरून द्यायचा. त्याला काय केलं होतं आपण? नाही, तो तसाच टाकलेला. बरं, काय घेतलं होतं? 9-24-24 का 24-24-0 पोटॅश आणि युरिया तो टाकून देऊनच आपण घेतला होता. शक्यतो आम्ही सर्वजण त्याला पहारीच्या साहाय्याने छिद्र घेऊन घालायला सांगतो, पण आपल्या सर्वांना माहिती आहे कामगारांची उपलब्धता फार कमी, मिळतच नाही, त्यामुळे तो डोस टाकता येत नाही. त्याप्रमाणे केल्यानंतर मग भरणीच्या वेळेचा डोस. बरं, भरणीच्या वेळेला सेंद्रिय खताचा काही वापर केला होता का? म्हणजे आहे तो आपला नेहमीचा डोस टाकलाय, म्हणजे 2 युरिया, 2 DAP, 2 पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्य, गंधक आणि मॅग्नेशियम सल्फेट. याच्यामध्ये आवर्जून 2 गोष्टी केलेत. आता आपण ऊस जर बघितला तर कुठे एकाही ठिकाणी कांडी कीड ह्याला दिसत नाही. आमच्यासोबत रयत शिक्षण संस्थेचे अष्टशाखेमधले वसगडेकर सर इथं उपस्थित आहेत. आज त्यांच्याबरोबर मीटिंगला आम्ही गेलो होतो साताऱ्याला. त्यांचा ऊसामध्ये त्यांचाही अनुभव आहे. गेल्या वर्षी त्यांनी
रयत शिक्षण संस्थेच्या शेतीमध्ये एका एकरामध्ये 78 टन एवढं रयत शिक्षण संस्थेच्या शेतीमध्ये उच्चांकी उत्पादन काढलंय. पण ते येताना गाडीमध्ये मला सांगत होते की आमच्या शेतीमध्ये ऊसाला कांडी कीड फार मोठ्या प्रमाणात आहे. सर इथं आपण बघितलं असेल कुठल्याही ऊसामध्ये कांडी कीड नाही. क्वचित एखाद्या ठिकाणी दिसले पण ती तिथंच थांबले आणि परत आहे तसं ऊस तिथून वाढतोय. कांडी कीड झाल्यानंतर पांगशा फुटणे किंवा डोळ्या फुटणे ज्याला आपण प्रकार म्हणतो तो अजिबात कुठे झालेला नाही. ह्याला मुख्य कारण लागणीच्या वेळेला एकदा आणि मोठ्या भरणीच्या वेळेला किंवा खांदणीच्या वेळेला एकदा विशिष्ट असं कीटकनाशक ह्याला वापरले. ज्या कीटकनाशकाचा परिणाम म्हणून कुठेही कांडी कीड आपल्याला दिसत नाही हे अत्यंत महत्वाचं आहे. फर्टेरा नावाचं कीटकनाशक आहे त्याचा वापर योग्य पद्धतीने याच्यात केला जातो त्यामुळे कांडी कीड नाही. ऊसाची निकोप वाढ म्हणजे काय हे बघण्यासाठीचा हा आयडियल प्लॉट आहे. खरं तर आम्ही खूप आत गेलो नाही. जवळच कारखाना आहे. कारखान्याची राख कारखाना चालू असेपर्यंत या पानांवरती एवढी पडते की आज जरा जरी जाऊन आलं की कपडे सगळे काळे तर होतातच पण ऊसाच्या वाढीवरती त्याचा परिणाम थोडाफार होतो. तो आता कारखाना बंद झाल्यावरती ती राख पडायची थांबते आणि मग ऊस आहे तसा वाढीला लागतो. महत्वाचं सांगायचं कारण असं एवढी राख त्या पानांवरती पडून प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होऊन देखील एवढ्या चांगल्या प्रतीचा ऊस हा आलाय. म्हणजे शेतकऱ्याचे आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांच्या सहकाऱ्यांचं कष्ट याला कामी उपयोगी पडलंय हे निश्चितपणे आपल्याला सांगता येते. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी टोटी पद्धत केली. त्यांच्या प्लॉटची लांबी 900 फूट आहे आणि एका कडेला पाईप टाकून त्याला तोट्या बसवले आणि 8-8 तोट्यांना पाणी सोडून पाणी कडेपर्यंत जाईल असं ते बघतायत. कारण पाणी पाजायला सुद्धा खूप मोठं त्रासाचं या भागामध्ये आहे. नदीचं पाणी आहे, नदीतून लिफ्ट इरिगेशन आहे पण नदीमध्ये पाण्यात इतके काडी कचरा असतो की ठिबक सिंचन जोडायचं म्हटलं तरी त्यांना ते शक्य होत नाहीये. त्यांनी बरेचसे फिल्टर्स वगैरे बसवून त्याचा प्रयोग केलाय असं ते म्हणतात. तरी सुद्धा पाण्याचं नियोजन होऊन इतक्या चांगल्या पद्धतीच्या कांड्या आणि खूप जाडीचा चांगला ऊस असा इथं आलेला दिसतो. संतोषजी तुम्हाला अजून काय वाटतं ही सगळी टेक्नॉलॉजी आपण वापरली या संदर्भात आपल्याला काय वाटतं की आपण अळवणी किती केल्या, फवारणी कशा केल्या, त्याला काय काय? सुरुवातीला अळवणी आपली ब्लॅक किटची एक आहे. ऊस संजीवनी ब्लॅक किटची एक अळवणी केली. त्याच्यानंतरच्या ज्या फवारण्या आहेत आपल्या ऊस संजीवनीच्या 4 फवारण्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. व्यवस्थित त्या 4 फवारण्या आपल्या केलेल्या म्हणजे 4 फवारण्या, 1 अळवणी आणि शेड्यूल प्रमाणे व्यवस्थित खताचं नियोजन याच्यामुळे हे खरं तर आता एवढं चांगलं स्वरूप असं दिसतंय आपल्याला. याच्याकडे या प्लॉटला मला यायला फारसं जमत नाही. आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी आहेत. हे नेहमी सातत्याने ह्या प्लॉटला व्हिजिट देतात. संतोषजी आणि त्यांचं फार चांगलं जमलंय. ते दर आठवड्याला किंवा दररोज म्हटलं तरी हरकत नाही संतोषजीचा फोन गेला की ते तातडीने इथे येतात आणि मग प्लॉटमध्ये काय करायचंय काय नाही याचं नियोजन ते सातत्याने सांगत असतात. खरं तर त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या शेतीचं व्याप बघत सुद्धा आज इथं येऊन ते यांना चांगलं मार्गदर्शन करतात. त्या अमोलजीचं पण कौतुक आहे. त्या सगळ्याचं नियोजन अमोल हा मुलगा इथं करतो. संतोषजी सर्व्हिसला असतात पण इथलं सगळं नियोजन अमोलजीकडे त्यांनी सोपवलं. त्यांनी सुद्धा समजावून घेऊन संतोषजी ज्याप्रमाणे त्यांना सांगतात त्याप्रमाणे नियोजन करायचा त्यांचाही प्रयत्न आहे आणि या सगळ्या प्रयत्नाला यश आलं आणि चांगल्यापैकी ऊस आलाय. आत्ताच 65 काढून वाळलेले पानं काढून सरीमध्ये त्यांनी भरलंय. आता येणारं ऊन सरीवरती या वरंब्यावरती डायरेक्ट पडेल. यामुळं वॉटर शूट किंवा हत्ती कोंब किंवा कोंबारा किंवा कोंबऱ्या त्याला वेगवेगळी नावं आहेत जाड असा ऊस यातनं निघायला सुरुवात होईल. एका बेटामध्ये एक ऊस जरी त्यातनं आला आणि तो जगला तर साधारणतः 5000 ऊस एका एकरामध्ये वॉटर शूटचे तयार होतात. कारखान्याला ऊस तुटून जाईपर्यंत त्याला 15-20-22-24 पर्यंत पेरे त्याला तयार होतात. तो पण एक नवीन ऊसच तयार होतो. त्याच्यात रिकव्हरी पण चांगली असते पण एक मात्र चांगली गोष्ट असते त्याच्यामध्ये त्याचं वजन खूप जास्त येतं.
त्या वजनामुळे सुद्धा 15-20 टनांनी एका एकरामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाळलेली पानं खाली काढून एकदा टाकली की वरून येणारा सूर्यप्रकाश त्या वरंब्यावरती पडतो आणि त्यातून मग हत्ती कोंबे यायला सुरुवात होतात. काल परवाच हे पासर काढलेलं आहे. बाहेरच्या बाजूला जिथं ऊन आलं तिथं बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या कोंबारा किंवा वॉटरशूट आलेले आहेत. फार चांगल्यापैकी त्याचं नियोजन आता होणार आहे. सहकारी मित्र जे आहेत त्यांचे ते सगळ्यांचे संतोषजींच्या बरोबर आपलं नाव सांगा. धनंजय मोरे. धनंजयजी मोरे हेही इथं बघून असतात. त्यांचाही प्लॉट त्या पद्धतीनं आहे. त्यांचेच चुलते ना आनंदराव मोरे. आनंदरावजी मोरे ते सुद्धा इथं आहेत. त्यांना सुद्धा फार या प्लॉटचं कौतुक आहे. अजून एक त्यांचे मित्र आहेत सुनीलजी म्हणून. साळुंके तेही या प्लॉट मध्ये असतात. आणि नुसतं असतात असं नाही की सर्व मंडळी याच पद्धतीने शेती करायला लागले. जयकर शिंदे. जयकर शिंदे जी आहेत. आपलं नाव? दादासाहेब पाटोळे. दादासाहेब पाटोळे खाली पण वापरतात. माणिकराव. माणिकराव येळवे. आपलं नाव? भीमराव साळुंके. भीमराव साळुंके. खर तर यांचा ग्रुप फार मोठा झालाय. गेली 2-3-4 वर्षापासून संतोषजी या पद्धतीने शेती करतायत आणि सर्व्हिस करत करत त्यांचा ऊस एवढा चांगला येतोय म्हटल्यानंतर बाकीचे सर्व मंडळी सुद्धा त्याच पद्धतीची शेती करून आपल्याही शेतीचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने ही सर्व मंडळी प्रयत्न करतात. सातत्याने इथं उपलब्ध असतात. बघतात सगळं आणि एकमेकाशी चर्चा करून प्रसंगी काय अडचण आली तर बाळासाहेबजींना बोलवून घेऊन त्या दृष्टीने ह्या सर्वजण आपापल्या शेतीचं उत्पादन वाढवायच्या नादात आहेत. यावर्षी किती टनाचं टार्गेट असेल आपलं? 140 टन टार्गेट आहे. टार्गेट आहे 140 टन टार्गेट आहे. फार मोठं आहे. असंच टार्गेट ठेवलं पाहिजे तेव्हा कुठं पण 100 पुढे जाऊ त्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला यश येईल त्या दृष्टीने हा प्लॉट सुद्धा आहे. आता वॉटरशूट किती निघतात त्याच्यावरती पुढचं सगळं अवलंबून आहे. चालेल एकदा प्लॉट सगळा पाठीमागे दाखवून घ्या.